कडावरती तिसरा दरवाजा जाऊन वर आल्यानंतर ना डाव्या हाताला आपल्याला लगेच वाड्याचे या ठिकाणी आपण पाहू शकता. हे राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात आणि त्याच्याच बाजूला श्री काळभैरवनाथाचे मंदिर पाहायला मिळते. आणि गडाच्या उजव्या हाताला जर आपण गेलो या ठिकाणी आपण मागे पाहू शकता. हे उजव्या हाताला जर गेलो तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बुरुज आणि चोर दरवाजा पाहायला मिळतो. हे पाण्याचे टाके जवळ येईपर्यंत कोणाच्याही लक्षात येणार नाही असे आहे. हे पाहू शकता तुम्ही. एक राजा जो रयतेसाठी जगला, एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला, एक नेता जो लोकहितासाठी झटला, एक असामान्य माणूस ज्याने गुलामी नाकारून स्वराज्याला जन्म दिला, असे आपले छत्रपती शिवाजी महाराज. पुणेपासून 65 किलोमीटर अंतरावर असणारा रोहिडा किल्ला. किल्ल्याच्या पायथ्याशी असणारे गाव म्हणजे बाजारवाडी. या ठिकाणी कार किंवा टू व्हीलरची पार्किंगची सुविधा आहे. किल्ल्याची ओळख म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजी प्रभू देशपांडे यांची सगळ्यात अगोदरची भेट ही याच ठिकाणी झाली होती. जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलोय किल्ले रोहिडा पाहण्यासाठी आणि त्याची माहिती घेण्यासाठी. किल्ले रोहिडा उर्फ विचित्रगड, याला विचित्रगड का म्हटले जाते कारण किल्ल्याचा आकार हा खूप विचित्र आहे, त्याच्यामुळे याला विचित्रगड बोलले जाते. गडाची उंची समुद्र सपाटीपासून 3660 फूट इतकी असून गडाची चढाईची श्रेणी मध्यम दर्जाची आहे. चला तर मग किल्ल्याची पूर्ण माहिती जाणून घेऊया. रोहिडागड पाहण्यासाठी आणि त्याची माहिती घेण्यासाठी माझ्यासोबत आज माझी आई पण आहे. गडावरती शक्यतो एकट्याने येण्याचे टाळावे. स्थानिकांकडून समजल्याप्रमाणे शेजारच्या गावामध्ये काही दिवसांपूर्वी वाघ आला होता. अवघे 16 वर्षाचे असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ किल्ले रायरेश्वरावरती घेतली. रायरेश्वर हा किल्ला रोहिडा किल्ल्यापासून अंतराने खूप जवळ आहे. इसवी सन 1665 मध्ये जो पुरंदरचा तह झाला होता त्या तहामध्ये औरंगजेबाला हा किल्ला देण्यात आला होता. इसवी सन 1670 मध्ये ज्यावेळी तह मोडण्यात आला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी 24 जून 1670 रोजी हा किल्ला पुन्हा स्वराज्यामध्ये सामील केला. समोर जो आपल्याला बुरुज दिसतोय तो सध्या तुटलेल्या स्थितीत पाहायला मिळतो. त्याची डागडुजी जर लवकर करण्यात आली नाही तर त्याच्या शेजारी जो राहिलेला बुरुज आहे तो पण पडण्याची शक्यता जास्त आहे. स्वराज्याची शपथ घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा राजगड असे अनेक किल्ले स्वराज्यामध्ये सामील केले. परंतु रायरेश्वर रोहिडा हे किल्ले अजून देखील स्वराज्यामध्ये सामील केले गेले नव्हते. अंदाजे 1 तासाचा ट्रेक करून आता आपण आलोय गडाच्या पहिल्या दरवाजामध्ये. या दरवाजाचं नाव आहे गणेश दरवाजा. रोहिडा किल्ल्यावरती एकूण 7 बुरुज असून 13 ते 14 पाण्याचे टाके आहेत. हा जो गणेश दरवाजा आहे त्याचाच हा बुरुज पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. गणेश दरवाजानंतर आता आपण निघालोय गडाच्या दुसऱ्या दरवाजाकडे. हा दुसरा दरवाजा आकाराने खूप मोठा आणि भक्कम असून अगदी जवळ येईपर्यंत हा दरवाजा दिसून येत नाही. गणेश दरवाजातून आल्यानंतर आपल्याला जो दुसरा दरवाजा लागतो त्या दरवाजामध्ये आपल्याला त्या दरवाजा शेजारी एक हा फत्ते बुरुज आहे
तुम्ही पाहू शकता मागच्या बाजूला। तर या फत्ते बुरुजला अशा दोन खिडक्यासारखं दिसतं, तर त्याला जांग्या म्हणतात। महाराजांच्या काळी जो शत्रू खालून येतोय तर त्याच्यावरती या जांग्यांच्याद्वारे तो पंचा महाराजांच्यावरती केला जाई। या दरवाज्यातून आत आल्यानंतर ना लगेच दरवाज्याच्या बाजूला अशा दोन्ही बाजूला आपल्याला एक जो दरवाजा लॉक करण्यासाठी म्हणजे शत्रूला दरवाजा उघडता येऊ नये यासाठी अशा पद्धतीने लॉक सिस्टीमचा वापर केला जात असे। हा जो फत्ते बुरुज आहे त्या बुरुजाच्या शेजारी ज्यावेळी आपण दुसऱ्या दरवाज्यातून आत येतो तर त्यावेळी इथं आपल्याला खाली पाण्याचे टाके पाहायला मिळते, आणि हे पाण्याचे टाके जवळ येईपर्यंत कोणाच्याही लक्षात येणार नाही असे आहे। हे पाहू शकता तुम्ही, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा जो फत्ते बुरुज आहे। तर ज्या आपण मागाशी ज्या दोन जांग्या पाहिल्या त्या ह्या दोन, आणि अशाच सगळ्या बाजूने आपल्याला जांग्या पाहायला मिळतात। आता आपल्याला खाली जाण्यासाठी मार्ग नाही, पण इथं एक जी जांगी पाहायला मिळते, तर शत्रूंनी जर दरवाजा तोडून वरती येण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणावरून त्यांच्यावरती मारा केला जाऊ शकतो। दुसरा दरवाजातून आत आल्यानंतर लगेचच आपल्याला हा तिसरा दरवाजा पाहायला मिळतो, आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला अशा दोन्ही पद्धतीने माहिती देण्याचा, किल्ल्याचा जीर्णोद्धार कधी केला त्याची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे। तर त्या लाईनी अशा आहेत, इथं आपल्याला त्याची एक माहिती पाहायला मिळते। डाव्या बाजूला मोडी भाषेत तर उजव्या बाजूला फारशी भाषेत असलेला हा शिलालेख पाहायला मिळतो। या किल्ल्याची निर्मिती ही यादवकालीन आहे, आणि दरवाजावर असणाऱ्या शिलालेखावरून मोहम्मद आदिलशहाने या गडाची निर्मिती केली असे अनुमान निघते। तिसऱ्या दरवाजातून वरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी राजसदर अवशेष पाहायला मिळतात, आणि लगेच त्याच्या बाजूला मारुती मंदिर पाहायला मिळते। इसवी सन 1656 मध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील करण्याचे ठरवले, त्यावेळी हा किल्ला चंद्रराव मोरे यांच्याकडे होता, आणि हे आदिलशाहीचे पाईक होते, आणि यावेळी किल्ल्याचे किल्लेदार होते कृष्णाजी बांदल, आणि कृष्णाजी बांदल यांच्या सैन्यात होते बाजीप्रभू देशपांडे। छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाईमध्ये हा किल्ला जिंकला, आणि किल्ल्यासोबतच त्यांचे सैन्य आणि बाजीप्रभू देशपांडे हे देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात सामील झाले। आता आम्ही पोहोचलोय गडावरती सर्जा बुरुजावर। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा सर्जा बुरुज आहे। गड ज्यावेळी आम्ही चालू करत होतो तर गड सर करायला चालू करण्या अगोदर खाली आम्ही एका ठिकाणी नाश्ता केला, तर त्या ठिकाणी ते लोक बोलत होते की गड चढणं हा खूप अवघड आहे आणि आईलना जमेल का नाही, पण आईंनी फक्त 3च ठिकाणी थोडासा दम घेतला आणि न थकता हा गड सर केलाय। गडाला दोनच मार्गाने आपण प्रवेश करू शकतो, एक म्हणजे आपण ज्या ठिकाणावर आलो ते 3 दरवाजे पार करून, आणि दुसरा म्हणजे या ठिकाणी या चोर दरवाज्यामार्गे। या ठिकाणी पाहू शकतो चोर दरवाज्यामधून खाली जाण्यासाठी आजच्या काळामध्ये कोणताच मनुष्य इथून जाऊ शकत नाही, हे खूप कठीण आहे।
ठिकाण तुम्ही पाहू शकता. चोर दरवाजा खूप छोटा आहे. या ठिकाणी चोर दरवाजाची साईज ही खूप छोटी आहे. या ठिकाणी एक पाण्याचे टाक पाहायला मिळत आहे. त्याच्याकडून असे सुरक्षेसाठी जाळी लावण्यात आली आहे. बाजीप्रभू देशपांडे हे मूळचे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातील पिढीजात देशपांडे होते. बाजीप्रभू हे हिरडस मावळाचे वतनदार असणाऱ्या बांधलांचे दिवाण होते. समोर आपण वाघजाई बुरुज पाहत आहे. या बुरुजावरून समोरील टेकडीवरील वाघजाईचे मंदिर स्पष्ट पाहायला मिळते. आपण त्या ठिकाणी एक गणेश दरवाजा आहे, त्या ठिकाणी जो बुरुज पडलेला पाहिला आहे. तर त्यासाठी आपण फंडरेज करत आहे. तर त्याच्यासाठी रायडेश्वर गडावर आपल्याला एक QR कोड लावलेला आहे आपण मंदिरावर. तिथे जो कोणी इच्छुक असेल तो फंड देऊ शकतो. योगदान देण्यासाठी आपण हा QR कोड स्कॅन करा किंवा या ठिकाणी जे बँकेचे डिटेल्स दिलेत त्या डिटेल्सवरती शक्य होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करा. आपल्याला जे पावन खिंड माहीत आहे त्या ठिकाणी वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी अवघे 300 मावळे सोबत असताना हजारो शत्रूंच्या सैन्यांना सुमारे 6 ते 7 तास खिंडीमध्ये अडवून ठेवले होते. आता आपण आलोय किल्ल्याच्या पाटण्या बुरुजावरती. रोयडा किल्ल्यावरून तिकोना, राजगड, सिंहगड, किल्ले कावळा, रायरेश्वर तसेच मांढरदेवीचे पठार पाहायला मिळते. या ठिकाणी एक पाण्याचे टाके आहे आणि त्या पाण्याच्या टाक्याची रचना अशी केली आहे की उन्हाळ्यात देखील हे पाणी नैसर्गिकरित्या थंड राहू शकते. आता एक खाली मी जाऊन ते पाण्याचे टाके दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणावरून आपण ते पाणी काढू शकतो आणि पलीकडच्या बाजूला तो जो उजेड आहे तो पलीकडच्या बाजूने तुम्ही पाहू शकता ते दगडामध्ये छिद्र कोरलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता ते पाण्याचं टाक आहे आणि या पाण्याचं टाक आहे अशा पद्धतीने इथं आतमध्ये गेलंय. तुम्ही बघू शकता इथं आतल्या बाजूला या ठिकाणी त्याच पद्धतीने गडावरती थोडं पुढं आल्यानंतर त्या पाण्याच्या टाक्याच्या शेजारी आपल्याला असे विविध पद्धतीचे पाण्याचे टाके पाहायला मिळते. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाण्याचा कलर, या टाक्याचा पाण्याचा कलर आणि या टाक्याच्या पाण्याचा कलर हा वेगळा पाहायला मिळतो. दोन्ही पाण्याचे टाके शेजारी शेजारीच असून देखील असा आपल्याला पाण्याचा कलर हा वेगळा पाहायला मिळतो. मग असे जे आपण पाण्याचं टाकं पाहिलं तर हे समोरचे दिसते आपल्याला. या ठिकाणावरून त्या ठिकाणी पाण्याचा उजेड येत होता. बघा तुम्हाला दिसेल छोट आहे या मित्रांनो. या ठिकाणी आपण पाहू शकतो
रोहिडा किल्ल्यावरती देखील असं आपल्याला एक चुन्याचा गाणं पाहायला मिळतं. पूर्वीच्या काळी चुना, गूळ आणि भात याच्या मिश्रण करून जे गड किल्ल्याची जी बांधणी आहे ते केली जाईल आणि त्याच्यामुळे ते जे दगड जे आहेत ते एकमेकामध्ये भक्कमपणे बसत होते. चुन्याच्या घाण्यापासून समोर आल्यानंतर लगेच आपल्याला दामगुडे बुरुज पाहायला मिळतो. जुन्या काळी ज्यावेळी गडाचे बांधकाम करायचे होते तर त्यावेळी जे दगड लागणार होते बांधकामासाठी तर त्या बांधकामाच्या दगडांसाठी हे विविध प्रकारचे टाके खोदण्यात आली होती. या ठिकाणी आपल्याला रोहिडमल्ल भैरवनाथाचे मंदिर पाहायला मिळते. या मंदिराचा अलीकडील काळात जीर्णोद्धार करण्यात आला आहे. गडाचा परिसर स्वच्छ असून गडाची चांगल्या पद्धतीने निगा राखली जात आहे. या ठिकाणी आपल्याला राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. मंदिराच्या मागच्या बाजूला जुन्या भांड्यांचे अवशेष हे पाहण्यासाठी ठेवलेले आहेत. सोबतच किल्ल्यावरती विविध प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण केलेले पाहायला मिळते. आता आपण चाललोय शिरवले बुरुजाकडे. या बुरुजावरून किल्ले कावळा, रायरेश्वर तसेच भोर महाबळेश्वर ही डोंगर रांग पाहायला मिळते. शिरवले बुरुज हा आकाराने खूप मोठा असून अतिशय भक्कम असा असल्याचे पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकतो महाराजांच्या काळात देखील हे जे भगवे झेंडे आहेत स्वराज्याचा तर ते लावण्यासाठी असे एक दगडाच्या मध्ये जे कसं बनवलं आहे आणि या ठिकाणी झेंडे लावले जायचे. जय शिवराय मित्रांनो. तर अशा पद्धतीने रोहिडा गडाची माहिती जितकी जास्त प्रमाणात तुम्हाला देता येईल तितकी मी देण्याचा प्रयत्न केला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, याच्यानंतर तुम्हाला कोणत्या गडाचा इतिहास आणि तो गड पाहायला आवडेल कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.